मकर संक्रांति निमित्त लाडू चिक्की वड़ी तैयार करण्यासाठी चिक्की सेंद्रिय गुळाला मागणी वाढली आहे। गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 20% मागणी वाढली असून संक्रांतीला लागणाऱ्या गुळाच्या किमतीत 20 रुपयांनी वाढ झाली आहे। गुळाचा गोडवा कायम असून तीळ मात्र 200 रुपये किलोने विकले जात आहेत तर शेंगदाण्याचे 130 रुपयापर्यंत वाढले आहेत। संक्रांतीला घरोघरी गुळ तीळ शेंगदाणे मिश्रित पदार्थ तयार करण्यात येतात, त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या वस्तूंची मागणी वाढते। चिक्कीच्या गुळाची 40 रुपये किलोने विक्री होत आहे। मागील वर्षी यापेक्षा गुळ शेंगदाणा तीळ या भावात वाढ झाल्याने ग्राहक सध्या कमी खर्चात संक्रांत साजरी करत आहेत। संक्रांती आता जवळ आलेली आहे, आणखी त्यानंतर संक्रांती आता आलेली आहे, त्यानंतर गुळ आहे 50 रुपये किलो, यानंतर तीळ आहे 200 रुपये किलो, 20 रुपयानं महाग झालेलं आहे तीळ, यानंतर शेंगदाणे 125 आहे, 110 आहे। सेंद्रिय गुळ काय भाव आहे? सेंद्रिय गुळ येणार 50 रुपये किलो। ग्राहकांची काय मागणी? ग्राहकांची मागणी आहे 40 रुपये, आता खूप महागाई झालेली आहे। गिरायकी सध्या डीम आहे, काही धंदेपाणी नाही आहे। हेलोडे खामगा, कशासाठी आला आहे तुम्ही? बरं, मी तिळगुळ घ्यायसाठी आली। किती घेतलं तिळगुळ? 1-1 किलो। काय काय भाव आहे सध्या तिळगुळाचे? आता सध्या 200 रुपये किलो आहे। भाव वाढले कमी झाले तुम्हाला? वाढले, गेल्या वर्षी 150 होते, यावेळेस वाढले, यावेळेस 200 झाले। काय वाटतं तुम्हाला, कमी झाले पाहिजे की वाढायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे, वाढायला नाही पाहिजे। आता तिळगुळ घेतल्यावर काय म्हणजे कसं काय मग सर्वांनी बनवल्यानंतर? नातू पोतूत लड्डू तर करावंच लागतील ना, लागतील कसं घ्या, थोडंसं असतं तरी घ्यावं लागेल, तर घ्यावं लागेल, तर केवढ्या भाव असला तरी घ्यावं तर लागतातच ना। मग